edible oil by the Kute Group, keeping mankind happy. Prastut Jai Ganesh, powered by Infratech. The reality is seen. Saha Prayojak Tanvi Herbal Sanvishata Tablets. Tirumala Edible Oil by the Kute Group, keeping mankind happy. Prastut Jai Ganesh, powered by Infratech, the reality is seen. Sahaprayojak Tanvi Herbal Sanvishata Tablets. Gajanana Shri Ganaraya, Adhi Vandu Tuzo Moreya. Namaskar, mi Ajinkya Bhatambrekar. Jai Ganesh, amcha vishesh karyakramamadhe aaplya saglyancha manapasun swagat. 14 vidya aani 64 kalancha adhipati Ganpaticha utsav saglikadech mothya utsahat suru aahe. Ha utsav apan ghar basle pahanar ahot aaplya Jai Ganesh ya vishesh karyakramatun. सुरुवात आपण करणार आहोत अमरावती मधल्या एका गणपतीपासून. विदर्भाचा राजा म्हणून ओळख असलेल्या न्यू आझाद नगर मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. अक्षरधाम मंदिराच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती इथं साकारण्यात आलेली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अंबादेवी विराजित आहे. प्रवेशद्वाराच्या मध्यभागी शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती स्थापित केली गेलेली आहे. बाप्पाचा सभा मंडप हा रेशमाच्या कापडानं सजवलेला आहे. ज्यांना लालबागच्या राजाचं दर्शन घेणं शक्य नाही ती सगळी मंडळी या विदर्भाच्या राजाचं दर्शन घेतात असं मंडळाचे विश्वस्त सांगतात. आणि त्यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर घटार यांनी. संपूर्ण महाराष्ट्राचा राजा म्हणून जो मुंबईचा लालबागचा राजा ओळखला जातो त्याच धर्तीवर असलेला विदर्भाचा राजा म्हणून अमरावतीचा मानाचा गणपती न्यू आझाद मंडळाचा कित्येक वर्षापासून हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. आपल्यासोबत मंडळाचे जे अध्यक्ष आहे दिनेश भाऊ, काय सांगा, काय संकल्पना होते, किती वर्षापासून आपला गणपती बसतो? मुंबईला जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेणं अमरावती किंवा विदर्भवासियांना सगळ्यांना शक्य नव्हतं. आणि प्रचंड आकर्षण मुंबईच्या लालबागच्या राजाचं महाराष्ट्रभर देशभर आहे. ती संकल्पना 2010 साली अमरावतीमध्ये लालबागच्या राजाची प्रतिकृती म्हणून ही मूर्ती या ठिकाणी आम्ही स्थापन केली. आणि विदर्भवासियांना जवळपासच लालबागच्या राजाचं दर्शन अत्यंत कमी वेळामध्ये अत्यंत सोयीने आणि लालबागच्या राजाच्या सान्निध्यामध्ये कितीही वेळ थांबू शकेल अशी मुभा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आज या राजाला विदर्भातील जनतेने विदर्भाचा राजा अशी ओळख करून दिली आहे. मंडळाचे कार्यकर्ते कुठेही लोकवर्गणीला न जाता या ठिकाणी स्वेच्छेनं दिले तरच आम्ही ती वर्गणी स्वीकारतो. त्या व्यतिरिक्त मंडळाचे सर्व कार्यकर्ते आपसात जे देणगी स्वरूपात जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते देऊन आम्ही वर्गणेशोत्सव साजरा करतो. खरं तर एक आगळा वेगळा विदर्भाचा राजा म्हणून या अमरावतीचा मानाचा गणपती म्हणून याची ओळख आहे. अमरगटार जय महाराष्ट्र अमरावती. राजाचा दरबार हा 24 तास भक्तांच्या दर्शनासाठी खुला असतो. भाविक मोठ्या श्रद्धेनं बाप्पाच्या चरणांवर माथा ठेवून मनोभावे दर्शन घेतात. बाप्पासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून येतो. आम्हाला खूप छान वाटते, इथे आल्यानंतर प्रसन्न वाटते. म्हणजे आम्ही मुंबईला जाऊ नाही शकत तर इथेच आम्ही बघून घेतो आहे विदर्भाचा राजा. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटत आहे. आम्ही नागपूरवरून आलो आहोत आणि हा विदर्भाचा राजा आहे म्हणून आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि इथे खूप छान सजावट आहे आणि जे लालबागचा राजा बघू शकत नाही ते इथे येऊन दर्शन घेत. खरं तर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र लालबागच्या राजाला मुंबईकडे जातो, परंतु विदर्भाचा राजा सुद्धा अमरावतीला असतो. लालबागच्या राजाची प्रतिकृती या ठिकाणी आहे. या मंडळाचं काम इतकं मोठं आहे की अभूतपूर्व कार्य या मंडळाचं असतं. नेहमी शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, या विविध क्षेत्रामध्ये मंडळ काम करत असतं. गणेशोत्सव म्हटलं की बाप्पा पुढे साकारल्या जाणाऱ्या देखाव्यांचं आकर्षण असतं. ते सार्वजनिक असो अथवा घरगुती, समाज प्रबोधन आणि विचार मांडणी हे या देखाव्यांचं मुख्य उद्दिष्ट. असाच एक घरगुती गणेश देखावा मुंबईत राहणाऱ्या विजय गायकवाड यांनी साकारलेला आहे. या देखाव्यामध्ये समुद्रातलं जलजीवन दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय तर इको फ्रेंडली गणेश मूर्तीला प्राधान्य दिलं जावं, नाहीतर जलजीवन विस्कळीत होईल असा संदेश देण्यात आलेला आहे. आणि याचबद्दल विजय गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी अभिषेक भाटे यांना. गणेशोत्सवात विविध सामाजिक संदेश देणारे देखावे आपण पाहत आहोत आणि असाच एक देखावा आपल्याला मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये देखील पाहायला मिळत आहे. इथे जर का आपण बघितलं तर हा जो देखावा एका गणेश भक्ताने तयार केलेला आहे, एक
अंडर वॉटर जे आपण पाहतो की जल जीवन जे आहे ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इथे आपण पाहतोय की जी बाप्पाची जी मूर्ती आहे ती कागदाच्या लद्द्यापासून तयार करण्यात आलेली आहे आणि एकदम इको फ्रेंडली मूर्ती इथे त्याने स्थापित केलेली आहे. त्यासोबतच जर का इको फ्रेंडली मूर्ती किंवा शाडूच्या मातीने तयार केलेली मूर्ती जर का आपण आणली तर कुठेतरी हे जलजीवन सुखरूप राहील हा इथे संदेश देण्याचा इथे प्रयत्न केला गेला आहे. त्यासोबतच आपण पाहतोय की इथे एक त्याने मेसेज देखील लिहिला आहे गणपती बाप्पाच्या अगदी इथे आपण पाहतोय की आई बाबा मी परत येतोय पर्यावरणपूरक असल्याने सुखरूप येईन माझी विटंबना होणार नाही असा हा इथे संदेश देखील लिहिला आहे. आणि ही जी संपूर्ण इको फ्रेंडली मूर्ती ठेवून जो त्यांनी विषय मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तो आपण पाहतोय. आपल्यासोबत एक हे गणेश भक्त पण आहेत ज्यांनी हा देखावा तयार केला आहे. आपल्यासोबत विजय गायकवाड आहेत. हा अंडर वॉटर सीन तुम्ही इथे तयार केलेला आहेत काय सांगाल काय संकल्पना होती नक्की? माझा जो विषय आहे की माशांना एक जीवदान द्यावा लोकांपर्यंत एक चांगला मेसेज जावा म्हणून मी एक अंडर वॉटर म्हणून हा मी जो प्रयत्न केला आहे तो मला एक जगांना असं दाखवायचं आहे की प्लॅस्टर पॅरिस तुम्ही हे जास्त हे करू नका त्यानेकरून पेपराने या की जेणेकरून समुद्राला नुकसान होणार नाही की येणाऱ्या पिढीने पण एक काहीतरी नवीन काहीतरी चित्र दाखवून एक आपण प्रथा राबवू शकतो. त्यासाठी माझा जो लेख आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. ही जी मूर्ती आहे ही कागदाच्या लद्द्यापासून तयार करण्यात आलेली आहे काय सांगाल या मूर्तीविषयी? ही जी मूर्ती आहे माझा भाऊ आहे आशिष पाटकर यांनी जी पेपरापासून घडवली आहे की आज लोकांपर्यंत एक चांगली प्रेरणा पोहोचते जेणेकरून लहान पोरं व्यवस्थित उचलू शकतो विसर्जनाला प्रॉब्लेम होत नाही आणि खास करून त्याची विटंबना होत नाही पण त्याला मेहनत आहे तर मेहनतीने काही होत नाही पण माणसाने जर सहकार्य केलं तर पुढे जाऊन एक चांगला मार्गदर्शन लोकांपर्यंत एक मेसेज पोहोचू शकतो. तर आता जास्त करून लोक हे गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागले आहे की जेणेकरून थर्माकॉल किंवा प्लॅस्टिक जे विटंबना होते ते आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी हा जो देखावा आहे मी पेपरामधून तयार करून एक लोकांपर्यंत एक चांगला मेसेज देण्याची मी विचार माझे चालले आहे. तर देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न होतोय. मात्र नागपूरच्या त्रिमूर्तीनगर इथल्या मानाचा राजा या गणेश मंडळाने यावर्षी लोटस टेम्पलची प्रतिकृती साकारलेली आहे. आपल्या सामाजिक उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेलं हे मंडळ यावर्षी अनोखा उपक्रम राबवत आहे. आपण थेट जाऊया नागपूरला. आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या तिकडे आहेत त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तुषार सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न तर होतोच मात्र सोबतच आपण बघितलं तर देखावे पाहण्यासाठी म्हणून लोक लांबवर न येत असतात. या गणेश मंडळाच्या देखाव्याबद्दल नेमकं काय सांगाल? निश्चितच मी सध्या त्रिमूर्तीनगर इथल्या मानाच्या राजाचं मंडळ आहे त्या मंडळाच्या मंदिरापुढे आहे आणि जर का बघितलं तर तुम्ही यांनी यावर्षी जो देखावा सादर केलेला आहे तो लोटस टेम्पलचा देखावा आहे. जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये जे आकर्षक देखाव्यासाठी काही मंडळ जे प्रसिद्ध आहे त्यापैकी तर हे एक मंडळ म्हटलं जातं. या व्यतिरिक्त आणखी महत्त्वाचा विषय की हे मंडळ सामाजिक बांधिलकीसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. जर का गणपतीची आरती झाल्यानंतर जे गणेश भक्त इथे येतात त्या गणेश भक्तांना जे वेगवेगळे जे रोपं आहेत ते दिले जातात भक्तांना प्रसादासोबत. आपण बघू शकतो की त्यांनी स्टॉलच लावलेला आहे प्रसादासोबत रोपं देखील दिले जाते. आणि दुसरी या व्यतिरिक्त या मंडळाने यावर्षी मानस ठेवलेला आहे की संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर जे काही पैसे वाचेल त्याचा संपूर्ण निधी ते कोल्हापूर आणि सातारा सांगली या भागामध्ये पूरग्रस्त लोक आहेत त्यांना देणार आहे. त्यामुळे आपले सामाजिक उपक्रम गणेशोत्सव सगळं हे बांधिलकी जपत गणेशोत्सव नागपूरमध्ये साजरा करताना हे मंडळ पाहायला मिळत आहे. यावर्षीचं जे लोटस टेम्पल आहे हे देखील एक आकर्षणाचं केंद्र आहे. या मंडळाचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया त्यांचं काय म्हणणं आहे एकंदरीतच वेगळं पण काय तुमच्या मंडळाचं आणि सामाजिक उपक्रम तुम्ही राबवतात आतापर्यंत किती वृक्षांची तुम्ही प्रसादासोबत लोकांना वृक्षांची रोपटे दिली? आम्ही साधारणतः रोज एक वेगवेगळ्या प्रकारचे रोपं 2000 रोपं या ठिकाणी देतो. आमची संकल्पनाच आहे गेल्या 17 वर्षापासून की आम्ही प्रसाद नाही झाडं देऊ. या ठिकाणी आरती झाल्यानंतर जेही भक्तगण गणेश भक्त या ठिकाणी येतात त्यांना आम्ही प्रसादासोबतच झाडाचं पण या ठिकाणी देतो. त्याच्यामध्ये तुळशीचे झाडं असेल कडुलिंबाचे झाडं असेल घरगुती लावणारे बऱ्यापैकी झाडं असेल जेणेकरून लोक आपल्या घरी झाडं लावतील आणि प्रदूषणाचं रक्षण होईल. बाळ गंगाधर टिळकांनी ज्या संकल्पनेतून या गणपती मंडळाची स्थापना केली आहे या महाराष्ट्रामध्ये त्या संकल्पनेला अनुसरूनच आम्ही हा पूर्ण उपक्रम चालवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही महत्वाची गोष्ट की कोल्हापूर आणि साताऱ्याचे जे पूरग्रस्त त्यांना देखील मदत करणार आहे काय मानस आहे त्या संदर्भात काय निर्णय झाला तुमचा? यावेळेला सातारा सांगली कोल्हापूर असेल गेल्या वेळेला साऊथचं चेन्नई असेल त्याच्या आधी जिथे जिथे या देशामध्ये संकट आले आहे ज्या दृष्टीने संकट आले तिथे तिथे आमचं गणपती मंडळ एक आमचं पूर्ण कार्यक्रम आटवल्यानंतर जेवढं शक्य होईल तेवढा आमचा निधी आम्ही सीएम फंड रिलीफमध्ये किंवा इतर कोणत्या
साहित्याच्या माध्यमातून जर पोहोचवायचं असेल तर आम्ही ते दरवर्षी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी करतो. यावेळेला सातारा, सांगली आणि कोल्हापूरला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आपत्ती कोसळली आहे, तर आमचं गणपती मंडळ निश्चितच त्या पाठीमागे उभं राहणार. समाज उपक्रम या मंडळाकडून राबवले जातात. जर का बघायचं झालं तर सध्या नागपूरमध्ये पाऊस सुरू आहे. मागच्या 7-8 दिवसापासून सातत्याने जो पाऊस नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे अनेक गणेश मंडळांना त्याचा त्रास झालेला होता. त्यातनंही मार्ग काढत जो गणेश भक्ताचा उत्साह आहे तो कुठेही कमी होताना नागपूरमध्ये पाहायला मिळत नाही. बिलकुल तुषार, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत आणि हा देखावा जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवला त्याबद्दल. तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय इन्फ्राटेक द रियालिटी इट्स सीन. सहप्रायोजक तन्वी हर्बल्स तन्विशता टॅबलेट्स या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय इन्फ्राटेक द रियालिटी इट्स सीन. सहप्रायोजक तन्वी हर्बल्स तन्विशता टॅबलेट्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. घरगुती गणपती देखाव्यातूनही अनेकदा शक्कल लढवून देखावे सादर केले जातात. यंदा कोल्हापूरच्या आनंद बागवे यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यांच्या मुखातून वेद वदवून घेतले या प्रसंगाचा देखावा चलचित्राच्या माध्यमातून साकारलेला आहे. तर प्रथमेश चव्हाण यांनी वारकरी पंढरपूरला जातानाचं सुंदर दृश्य चलचित्रातून साकारलेलं आहे. त्याचबरोबर नामदेव बागवे यांनी महिला झिम्मा फुगडी खेळताना तसंच तुळशीला पाणी घालतानाचा चलचित्रांचा आकर्षक देखावा केलेला आहे. आमच्या विनय गावामध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही चलचित्र देखाव्याचे डेकोरेशन करतो आणि या डेकोरेशन मधून एक सामाजिक संदेश किंवा प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकाल की मी स्वतः माझ्या घरी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद गायले. माझे बंधू तानाजी पत्ताडे यांनी निसर्गरम्य डेकोरेशन केलेलं आहे. तसेच माझे सहकारी प्रथमेश चव्हाण यांनी पंढरीची वारी हे डेकोरेशन केलेलं आहे. तसेच सागर सासुलकर यांनी आई वडिलांची सेवा करणारे भक्त पुंडलिक यांचे डेकोरेशन केलेलं आहे. तसेच नामदेव बागवे यांनी झुम्मा फुगडी, तसेच सागर मेंगाने यांनी लोकल ट्रेनचे, तसेच संतोष शेटके यांनी वट पौर्णिमा हे डेकोरेशन केलेलं आहे. आणि याच्यातून आम्ही एक आमची कलाकृती जपण्याचे प्रयत्न करत आहोत. पुण्यातील अनेक मंडळं आता उत्सवासोबतच गरजू मंडळींच्या मदतीलाही उभी राहत आहेत. यंदा आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे पुण्यातल्या 51 गणेश मंडळांमध्ये ज्ञानपेटीचं वाटप करण्यात आलेलं आहे. गणेशोत्सव काळात प्रत्येक मंडळासमोर दानपेटी ठेवली जाते, मात्र त्याऐवजी त्या ठिकाणी ज्ञानपेटी ठेवून प्रत्येकाला जमेल ते शालेय साहित्य त्यामध्ये ठेवावं असं आवाहन डॉक्टर अजय दुधाणे यांनी केलेलं आहे. गणेशोत्सव काळामध्ये जमा होणारं हे सर्व साहित्य कोल्हापूर आणि सांगली इथल्या पूरबाधित विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाला बच्चे कंपनीकडूनही मोठा प्रतिसाद मिळतोय. गणपतीच्या अगोदर निसर्ग निर्मित नाही म्हणता येणार, पण पावसाने जो काही हाहाकार केला आणि या पावसाच्या हाहाकारामुळे सांगली कोल्हापूर भागामध्ये जी दैनंदिन जीवनमान पूर्णपणे ढासळलं गेलं आणि याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. बऱ्याच प्रमाणात लोकांनी मदत केली, मदतीचे हात अनेक पुढे आले, पण ज्या शाळांमधनं साहित्य गेलं त्याच्या आमच्या लक्षात आलं की त्या मुलांना शाळांमध्ये वह्या नाही आहेत, पेन नाही आहे, त्या शाळांमधून सर्व साहित्य घरातनं अक्षरशः वाहून गेलं. मग ते आम्ही जर गोळा केलं आणि जर त्या शाळांमध्ये आम्ही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले एक एक शाळा आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्या शाळांमध्ये हे जमा झालेलं, आम्ही 51 ठिकाणी या पेट्या देणार आहोत. यामध्ये काही मंडळ गणपती मंडळं आहेत, काही सोसायट्या आहेत, काही संस्था आहेत, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करतोय आणि 51 ठिकाणावरून आम्हाला प्रतिसाद आलेला आहे. आणि यातनं जे गोळा होणारं साहित्य आहे ते सर्व पूरग्रस्त भागातील ज्या शाळा आहेत दोन, त्या दोन शाळांमध्ये त्या मुलांना आम्ही ते देणार आहोत. तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय इन्फ्राटेक द रियालिटी सीन. सहप्रायोजक तन्वी हर्बल्स तन्विशता टॅबलेट्स या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आणखीन एका छोट्याशा ब्रेकची.
तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय इन्फ्राटेक द रियालिटी सीन सहप्रायोजक तन्वी हर्बल्स तन्विषता टॅबलेट्स या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोअर परेलचा मानाचा गणपती असलेल्या नाम जोशी मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं यंदाचं हे 86 वर्ष आहे. या मंडळाच्या वतीनं दशसहस्त्र ज्योतीच्या प्रकाशात गणरायाची महाआरती करण्यात आली. यावेळी लाडक्या बाप्पासाठी 10,000 पणत्यांचा भव्य दिव्य शामियाना उभारलेला होता. या पणत्यांच्या प्रकाशानं संपूर्ण मंडप उजळून गेलं. गेल्या 15 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. अशा मंगलमय प्रकाशात महाआरतीमुळे आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती झाल्याचं गणेश भक्तांकडनं सांगण्यात येत आहे. आमचं हे मंडळ यावर्षी आमचं अतिशय दिमागदार असं 86 वर्षात पदार्पण केलेलं आहे व साजरं करत आहे. आज आम्ही आमच्या या मानाच्या गणपतीला दशसहस्त्र दिव्यांच्या प्रकाश ज्योतात आम्ही दीपोत्सव येथे साजरा करणार आहोत. नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणपतीच्या दर्शनाला हजारो भाविक येत असतात आणि आपापल्या परीनं बाप्पासमोर प्रसाद ठेवतात. यंदा बाप्पापुढे चक्क 1101 किलोंचा बुंदीचा लाडू एका भाविकानं ठेवलेला आहे. हा लाडू बनवण्यासाठी कारागिरांना विशेष मेहनत घ्यावी लागली होती. लाडू बनवण्यासाठी खास आग्रा आणि मथुरेहून 28 कारागीर आले होते आणि त्यांनी 96 तासात हा लाडू बनवला. हा लाडू 4 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. याला बनवण्यासाठी 280 किलो बेसन, 280 किलो तूप, 450 किलो साखर, 50 किलो ड्रायफ्रूट वापरण्यात आलेले आहेत. बाप्पाला लाडूचा नैवेद्य ठेवल्यानंतर भाविकांना प्रसाद म्हणून या लाडूचं वाटप करण्यात येणार आहे. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी आपले सण, आपली संस्कृती आणि रूढी परंपरा जपण्याचा प्रयत्न करतो. मूळच्या सिंधुदुर्गच्या पण सध्या अमेरिकेत वास्तव्याला असणाऱ्या गुरव कुटुंबांनी धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केलाय. भारतातून इको फ्रेंडली मूर्ती मागवून बाप्पाची षोडशोपचारे पूजाही केली आहे. बाप्पासाठी आरती आणि प्रसादाचा थाटही रोज होता. विशेष म्हणजे मूर्तीच्या विसर्जनानंतर उरणारी माती झाडांसाठी वापरण्यात येणार आहे. जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी खास घरगुती गणेश सजावट स्पर्धा. तुमच्या गणेश सजावटीचे फोटो आमच्या 9404433733 या व्हॉट्सअप क्रमांकावर 2 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान तुमच्या नाव आणि पत्त्यासह व्हॉट्सअप करा. आणि विजेत्यांसाठी तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप तर्फे आकर्षक भेटवस्तू आणि इन्फ्राटेक तर्फे आकर्षक भेटवस्तू आहेत. आमच्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेला प्रेक्षकांनी भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे. प्रेक्षकांनी अगदी उत्साहानं आम्हाला त्यांच्या बाप्पाचे फोटो आणि व्हिडिओ पाठवलेत. पाहुयात आमच्या प्रेक्षकांनी पाठवलेली बाप्पाची ही मनमोहक दृश्य. तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय इन्फ्राटेक द रियालिटी सीन सहप्रायोजक तन्वी हर्बल्स तन्विषता टॅबलेट्स या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची. बोला गणपती बाप्पा मोरया. तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय इन्फ्राटेक द रियालिटी इज सीन
सहप्रायोजक तन्वी हर्बल सन्विषता टॅब्लेट्स।